उघड केलेल्या गुन्ह्याची माहिती देण्यासाठी पोलिसांच्या वतीने तयार करण्यात आलेला व्हिडिओ पाहून गुन्हेगार बनलेल्या एका इसमाला पंढरपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनीच तयार केलेला व्हिडिओ पाहून हा इसम बनावट नोटा छापत होता. पाहूया. बनावट चलनी नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पंढरपूर पोलिसांना यश आलं. तर संशयित आरोपींच्या मुसक्या वळून त्यांच्या ताब्यातून 11,000 रुपये किमतीच्या बनावट नोटा ताब्यात घेण्यात आल्या. या प्रकरणी माळशिरस तालुक्यातील पिलीव गावात आरोपींच्या घरावर छापा टाकून पोलिसांनी 2,500, 100 रुपये आणि 50 रुपयांच्या बनावट नोटांसह छपाईसाठी वापरण्यात येणारं साहित्य देखील हस्तगत केलं. तर रणजित राजगे असं आरोपीचं नाव असून त्याला न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिली. त्याने की असा नोटा बनवण्याचा प्रकार त्याने एका युट्यूबवरती बघितलेला होता की जो युट्यूबचा तो व्हिडिओ क्लिप, ती व्हिडिओ क्लिप एका पोलिशनमधली होती. एका पोलिशनमध्ये अशाच प्रकारचा एक आरोपी पकडला होता आणि त्याचे संबंधित पोलिसांकडून कशा प्रकारचा तो व्यवसाय करतोय, कशा प्रकारे जी कार्यपद्धती आहे ही दाखवण्याचा एक व्हिडिओ तयार केला होता आणि तो व्हिडिओ युट्यूबवरती व्हायरल झाल्यानंतर तो व्हिडिओ बघून त्याला स्वतःला असं वाटलं की आपण बी असं करू शकतो. म्हणून त्या परिस्थितीतून, त्या मनस्थितीतून त्याने एक कलर प्रिंटर घेतला आणि हा प्रकार त्यानं ही कार्यपद्धती सुरू केलेली आहे. अद्यापपर्यंत त्याने 2 ते 2.5 लाख रुपये छापल्याचं तो सांगतोय, परंतु त्या नोटा बाजारात चालतात का नाहीत, चलनात कोण त्याला स्वीकारते का नाही हे खात्री करण्याकरता त्यांना मागं 1 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी 50 रुपयाची छापलेली नोट त्यांना बाजारात चालवण्याचा प्रयत्न केला, परंतु चालली नाही, घेतली नाही. आणि म्हणून त्यांना ते हे काय खरं नाही किंवा कोण स्वीकारत नाही, लोकांना लगेच कळतं आहे बनावट नोट आहे म्हणून ती काही तिथल्या नोटा त्यांना जाळून टाकलेल्या आहेत. आणि ह्या 11,000 तू कुणातरी इथं खपवायला किंवा देण्याकरता आला याची शक्यता निर्माण झालेली आहे. आता त्याच्याकडे आरोपीनं बनावट नोट बाजारात चालवण्याचा प्रयत्न देखील केला, मात्र त्यात तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळे त्यानं सरळ फेसबुक पोस्टवर नोटांचे फोटो टाकून कोणाला या नोटा हव्या असल्यास संपर्क साधण्याचं आवाहनच केलं. या माध्यमातून त्याला कोणी कोणी संपर्क साधला आणि त्यानं कोणाला या नोटा विकल्या तर नाही ना याचाही तपास आता पोलीस करत आहेत. युट्यूबचा व्हिडिओ बघितला, अशा प्रकारचा आव्हान फेसबुकच्या माध्यमातून लोकांना करत होता. नोटांचे बंडल फोटो दाखवायचा आणि ओळखीने लिहायचा की जिसको नोट चाहिए तो मुझे कॉन्टॅक्ट करिए, नंबर पे कॉन्टॅक्ट करिए, असं तो आव्हान लोकांना करायचा. आणि मग त्या लोकांच्या डिमांड त्याला यायच्या की बाबा आम्हाला एवढे पैसे पाहिजे, आम्हाला तेवढे पैसे पाहिजे वगैरे वगैरे. तर त्याच्याकडे असे 12-14 सिमकार्ड मिळाले आहेत आणि 14 सिमकार्डमध्ये वापरलेल्या मोबाईलमध्ये इन्स्ट्रुमेंटमध्ये फेसबुकच्या अकाउंटवरती अशा लोकांनी कोणाकोणी त्याला डिमांड केलेलं आहे. अशा लोकांची आरोपीची अधिक चौकशी सुरू असून यात आणखीन धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. तर या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्र हलवल्यानं हा प्रकार आता उघडकीस आलाय. राजरत्न बाबर, AM न्यूज, पंढरपूर.